कुर्डुवाडी शहरात आज बाळासाहेब गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मृती दिनानिमित्त चांडाळ चौकडी या महाराष्ट्रात गाजलेल्या वेब सिरीजचे कलाकार भरत उर्फ बाळासाहेब शिंदे यांचे हरिकीर्तन गायकवाड परिवाराकडून आयोजित केले होते। यावेळी त्यांनी प्रारब्ध कर्मकांडाचे महाभारतातील दाखले देऊन कर्म चांगले करून सन्मानाने जगावे असे सांगितले। हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे कुर्डुवाडीचे प्रतिनिधी विजय चव्हाण यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय। काय म्हणाले चांडाळ चौकडी फेम बाळासाहेब पाहूयात। किंवा माढा तालुक्यातील तरुण पिढीमध्ये पिढीस आपण काय मार्गदर्शन कराल? भगवंताने आपल्याला अनमोल देह दिलेला आहे, त्याचा प्रत्येक तरुणाने चांगल्या पद्धतीने वापर करा। जरी लोकांना मुलांना आत्ताच्या वाटत असेल की बाळासाहेब दारोड्याचा अभिनय करतात तरी बाळासाहेबाला सगळे डोक्यावर घेतात, परंतु तरुणांना सगळ्या सांगू इच्छितो, मी सुपारीसुद्धा खात नाही, बडीशेपसुद्धा खात नाही, कुणी अंगाला व्यसन लावून घेऊ नका। हा देह इतका मौल्यवान आहे, तो आपल्याला त्याचं महत्त्व कळलं पाहिजे। त्याचबरोबर मोबाईलच्या आहारी न जाता, त्यातलं वाईट न बघता प्रत्येकाने स्वतःचा उद्योगधंदा केला पाहिजे। चार पैसे करत कसे घरात येतील आणि आपल्या आईबा वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद कसा आपल्याकडून दाखवता येईल, ही प्रत्येक तरुणाने काम केलं पाहिजे। कारण आजकालची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेलेली आळशी बनत चाललेली आहे आणि आईवडिलांच्या जीवावरतीच राहिलेली आहे। म्हणून सांगतो जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या जीवावरती पैसे कमवून मोठं होत नाही तोपर्यंत समाजात तुम्हाला किंमत कधीच मिळणार नाही। आळस पहिला झटकून टाका।